मग शर्टला घालायचा, किती वाजता निघायचं, आणि तेवढ्या ठाण्यामध्ये पाऊस आला. मला नक्की खात्री आहे की जेव्हा तुम्ही सकाळी उठला असाल आणि या कार्यक्रमाचं आमंत्रण तुम्हाला आल्यानंतर तुम्ही यायचं ठरवलं असेल, त्यावेळेला तुम्ही सुद्धा वेळेचं काही नियोजन केलं असेल, इथे येण्याची तयारी केली असेल. तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील की काय कसा कार्यक्रम असेल, म्हणजे वक्ते कसे असतील, काय कसे असतील. तर थोडी ऑडियन्समध्ये लाईट लावता का? पूर्ण अंधार आहे तिकडे. रिॲक्शन आहे, काही नाटक नाही आहे. थोडे लाईट लाव. तर तुमच्याही मनामध्ये असं असणार की म्हणजे प्रत्येक वेळी मलाच बघणार का काही नाही आहे आणि मला असं काही दाखवणार का वगैरे पण काही नाही आहे. त्यामुळे थोडं त्यांचंही म्हणजे मला खरंच भीती पडली ती, ते जेव्हा इकडे आले तेव्हा म्हटलं आपण काय दाखवणार नाही म्हणजे. सलमानचा चित्रपट पाहण्याव्यतिरिक्त तसा माझा फारसा बॉडी बिल्डिंगशी संबंध नाही आहे. त्यांच्या आयुष्यात काय काय येतात आपलं असंच आहे. तर तुम्ही असा विचार केला असेल की आपण काय करायचं, कशी कसं कार्यक्रमाला जायचं, तसंच मीही विचार करत होतो. आणि मी इथे येऊपर्यंत तुमच्या मनामध्ये एक प्रकारची हुरहुर लागली असेल की वक्ते कसे असतील, बाजूला कोण बसेल, आपल्याला काय मिळेल. ही जी हुरहुर आहे ना, त्यालाच मी उत्सुकता असं म्हणतो. जशी ती तुमच्या मनामध्ये होती तशीच ती माझ्याही मनामध्ये होती. इथे येताना वक्ते कसे असतील, अरेंजमेंट कशी असेल, माईकचा आवाज नीट पोचेल का नाही, आपण काय बोलायचं, समोरचे ऐकून घेतील की नाही, आपल्या आधीचा वक्ता काय बोलेल, नंतरचा वक्ता काय बोलेल, स्वप्नांबद्दल आपण काय बोलायचं, आपलं भाषण इतकं इफेक्टिव्ह होईल की स्वप्न बघण्यासाठी म्हणून ताबडतोब लोक झोपी जातील की काय वगैरे, असे अनेक विचार माझ्या मनामध्ये येत होते. आता ही जी उत्सुकता आहे ना, ही जी चेतना आहे ना, ही जी ठिणगी आहे ना, हीच खरं तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं बलस्थान आहे. दॅट डिफरन्शिएट्स यू फ्रॉम दी अदर्स. खरं तर इतक्या सुंदर कार्यक्रमाला अनेकांना यायची इच्छा असणार, पण त्यांना इथं यावंसं वाटलं नाही किंवा इथं न येण्याची शेकडो कारणं जी असू शकतात त्यातली काही कारणं त्यांनी शोधली. त्या सगळ्या कारणांवर मात करून तुम्ही इकडे आलात. सर्वप्रथम ही जी उत्सुकता आहे ना, त्या उत्सुकतेपासून आपण सुरुवात करूया. काय आपण प्रत्येक जण लहानपणी लहानच होतो, म्हणजे लहानपणीच मोठे असणारे असे फार कमी असतात. आणि लहानपणी आपली स्वप्न किती छोटी असतात हो. एखादं छोटंसं खेळणं, आईची पप्पी, रात्री झोपताना बाबांनी सांगितलेली गोष्ट, मला वाटतं असा साधारणतः हीच आईस्क्रीम वगैरे चॉकलेट, अशाच साधारणतः सगळ्या स्वप्नांच्या प्रवासातनं आपण आपल्या आयुष्याला सुरुवात केली असणार. पण जसजसे आपण मोठे होतो तसतशी आपल्या प्रत्येकाची स्वप्न वेगळी व्हायला लागतात. कोणाला काय व्हायचं असतं, कोणाला काय व्हायचं असतं, आणि मग काय होतं माहितीये, काही जणांची स्वप्न पूर्ण होतात, बऱ्याच जणांची स्वप्न पूर्ण होत नाहीत. आणि मग हळूहळू ही जी आत्ताची ठिणगी दिसते ना, ती ठिणगी विझायला लागते. आणि त्यावेळेला एक शेर आठवतो, अंधियारों के सामने तू रख दे अपने सारे चराग, अंधियारों के सामने तू रख दे अपने सारे चराग, ताकि मैं नहीं तो कोई और बाकी रहे. मग आयुष्यात असं लक्षात येतं की काही माणसं ही त्यांच्या उंचीपेक्षा फार मोठी होतात, तर काही माणसं त्यांच्या उंची एवढी सुद्धा वाटत नाहीत. याचं एकमेव कारण काय असतं माहितीये, त्यांच्यामध्ये जी चेतना होती ती चेतना, ती ठिणगी विझलेली असते. प्रत्येक माणसाला एक स्वप्न असलं पाहिजे, प्रत्येक देशाला एक स्वप्न असलं पाहिजे. आणि माझ्या या सगळ्या विवेचनाशेवटी या भारताचं काय स्वप्न आहे माझं, याविषयी पण मी बोलणार आहे. आता स्वप्न नुसतं पाहून चालणार का, तर नाही. एवढं तर इथे आलेल्या प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या स्वप्नासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपण काय कोणा राजकीय नेत्याच्या घरात जन्माला आलेलो नाही, त्यामुळे आपल्याला काय लॉन्च करण्याकरता मोठं मैदान मिळणार नाहीये, त्यामुळे आपण आपल्यालाच लॉन्च करावं लागणार आहे, बरोबर की नाही. किंवा आपले वडील काही फार मोठे असे अंबानी टाटा वगैरे नाहीत, त्यामुळे आपण आपल्याच आयुष्याचा शिल्पकार व्हायला पाहिजे, त्यामुळे आपण आपलीच स्वप्न साकार करायला पाहिजे.
मग असं का होतं की काही जण या स्वप्नांच्या प्रवासात फार पुढे जातात आणि काही जण या स्वप्नांच्या प्रवासात मागे राहतात? मित्रांनो, काय अफलातून काळात तुमचा जन्म झाला हो किंवा माझाही? मानवी जीवनानं गेल्या 4,500 वर्षात जेवढे बदल पाहिले ना, त्यातले सर्वात जास्त बदल मागच्या 5 दशकात घडले. बघा, आपण एक 5-10 उदाहरण घेऊया फक्त. 1969 साली आपण पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं. आज नासाची अशी योजना आहे की अमेरिका ते चंद्र, चंद्र ते मंगळ आणि मंगळ ते पृथ्वी अशा प्रवासाची तिकीटं ऑलरेडी बुक झालेली आहेत. म्हणजे जर 67 साली कोणी सांगितलं असतं की ह्या देशात अशीही एक ट्रॅव्हल एजन्सी निघेल जी तुम्हाला आकाश सेवा नाही तर अवकाश सेवा पुरवेल, तर तुमचा विश्वास बसला नसता. परवा डोंबिवलीला एका पुस्तकाचं माझ्या हस्ते प्रकाशन होतं, तेव्हा मी सांगितलं की अशा प्रकारची सेवा नक्की जगात चालू होणार. इत्या पुढच्या 15-20 वर्षात पृथ्वी, मंगळ, चंद्र आणि पृथ्वी अशी सेवा चालू होईल, पण ठाणे ते डोंबिवली असा प्रवास काही होणार नाही. त्याला कल्याणला किंवा शिळफाट्याला वळसा घालूनच जायला लागणार. किती टेरिफिक बदल होत आहे तो. 20-25 वर्षापूर्वी जर तुम्हाला असं कुणी सांगितलं असतं की घरात प्लंबरला बोलवायचं आहे आणि त्या प्लंबरला तुम्ही बसल्या जागी फोन करून बोलवू शकाल आणि त्या प्लंबरकडे तो ज्या साईटवर असेल त्या साईटवर स्वतःचा मोबाईल असेल, किंबहुना अमेरिकेमध्ये जर बोलायचं असेल तर 1 रुपयापेक्षा सुद्धा कमी दर मिनिटाला एवढ्या वेळेत बोलता येईल, तर कुणाचाही विश्वास बसला नसता. जर तुम्हाला 40 वर्षापूर्वी कुणी सांगितलं असतं की तुमच्या कानाला तुम्हाला पाहिजे ते म्युझिक पाहिजे त्या वेळी ऐकता येईल, तर तुमचा विश्वास बसला नसता. अशा आपल्या आजूबाजूच्या किती गोष्टी आहेत की ज्या आपल्याला 30-40 वर्षापूर्वी माहिती पण नव्हत्या. लक्षात घ्या, 20,000 वर्षापूर्वी आपल्याला ध्वनीचा शोध लागला, 14,000 वर्षापूर्वी आम्ही शिल्पकला शोधली, 7,000 वर्षापूर्वी आम्ही चित्रकला शोधली. 1456 साली मला वाटतं जर्मनीतल्या मेन्झ या गावी गटेनबर्गनं कागद शोधला, छपाईचा शोध लागला, त्यामुळं मुद्रणकला आली, मुद्रणकलेमुळे साक्षरता आली, साक्षरतेमुळे शाळा आल्या, शाळामुळे भाषा आल्या, भाषेमुळे ज्ञान पोर्टेबल झालं आणि एका मौखिक परंपरेतनं ज्ञान एका जगातून दुसऱ्या जगात जाणं फार सोयीचं झालं, एका वेगळ्या जगाची निर्मिती झाली. तंत्रज्ञानाचा तो प्रवास होता. तंत्रज्ञानाचा प्रवास हा एका स्वप्नांच्या शोधात होता. त्या तंत्रज्ञानानं मानवी जीवनाच्या उत्थापनाचं, मानवी जीवनाच्या ज्ञानयुगाचं एक स्वप्न पाहिलं, ते स्वप्न पूर्तीला आलं. द पॉइंट आय एम ड्रायव्हिंग इज व्हेरी सिम्पल. तुम्हाला जे स्वप्न पडतं, मानवजातीला जे स्वप्न पडतं, ते स्वप्न पूर्ण करण्याकरता एका टेक्नॉलॉजीचा आपण विकास करत असतो. ती टेक्नॉलॉजी इव्हॉल्व होत जाते. नाहीतर मला सांगा, अंधार दूर करण्याकरता म्हणून केवळ निर्माण झालेला बल्ब आज त्या इलेक्ट्रिसिटीनं तुमच्या आमच्या आयुष्यात किती पादाक्रांतता केलेली आहे. इलेक्ट्रिसिटीशिवाय तुम्ही जीवन विचारही करू शकणार नाही. ज्यावेळेला पहिला संगणक आला त्यावेळेला त्या IBM चेअरमनचं वाक्य होतं, जगातलं मार्केट या संगणकाचं 5 कॉम्प्युटर्स विकले जाते. आता मला सांगा, आज पर माणशी एक कॉम्प्युटर ही वस्तुस्थिती आहे. आणि तेव्हा जर कोणी सांगितलं असतं की कॉम्प्युटरचा आकार हा माझ्या हाताच्या, हात सुद्धा आता मोठाच आहे, त्याच्यापेक्षा कमी अंतराचा असेल, कमी वजनाचा सुद्धा असेल, तर कोणीच विश्वास ठेवला नसता. किती लोकांनी 15 वर्षापूर्वी विश्वास ठेवला असता की बँकेतनं पैसे रात्री 2 वाजता सुद्धा काढता येतात. मला खरंच सांगा, म्हणजे बँक ही गोष्ट अशी होती की 1 वाजता शटर बंद, म्हणजे 1 मिनिट कमी असताना जर तुम्ही तिकडे पोहोचला नाही तर तुमच्या तोंडावर ते बंद व्हायचं. बरोबर आहे की नाही? त्यामुळे कस्टमर या शब्दाची व्याख्या कष्ट से मर अशीच होती. म्हणजे फ्रीज घेतला त्यातनं अन्न थंड झालं नाही तर डोकं गरम करण्याशिवाय तुम्हाला दुसरा काही पर्याय नव्हता. स्कूटर साधी घ्यायची त्या काळात तर तुम्हाला सांगतो लोकांना 3-3, 4-4 वर्ष थांबावं लागायचं. चेतक बरोबर आहे, आणि ती सुद्धा तिरपी करून चालू करायला लागायची. बरोबर ना? नशीब त्या कंपनीने विमानं नाही बनवली, तिरकं करून मग उडलं.
किती लोकांना याच्यावर विश्वास बसला असता की अमेरिकेतल्या क्रेडिट कार्डचा धंदा, अमेरिकेतल्या इन्शुरन्सचा धंदा, अमेरिकेतल्या हवाई सेवेचा धंदा, अमेरिकेतल्या टॅक्स पेईचा धंदा हा भारतातनं चालेल? म्हणजे इथे असणारी लक्ष्मी आपला आवाज बदलून आणि कामाची वेळ बदलून ल्युसी बनून अमेरिकेतल्या एखादा जॉनचा गळा पैसे भरले नाही, टॅक्स भरला नाही म्हणून धरू शकेल? द वर्ल्ड हॅज चेंज सो मच. तुम्हाला एक गंमत सांगतो, एक 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मिलान एअरपोर्ट, तिथं मी बसलो होतो आणि अर्जेंटिनाला जाणारं विमान पकडायचं होतं. तरी विमानतळावर प्रचंड गर्दी, 2-4 विमानं कॅन्सल झाली होती, काही पुढे मागे झाली होती, त्यामुळे साधारणतः कवठे महांकाळ या बस स्टँड सारखी तिकडे अवस्था आलेली होती. मी आपला कोपऱ्यात एक मराठी पुस्तक घेऊन वाचत बसलेलो होतो आणि बसायला जागा नव्हती, उभारायला जागा नव्हती. तेवढ्यात एक जर्मन माझ्याकडे आला आणि त्याचा लॅपटॉप माझ्यासमोर धरला आणि मला म्हणला, दिस इज नॉट वर्किंग, कॅन यू रिपेअर इट फॉर मी? अरे मी काय हार्डवेअर इंजिनियर नाही हो, आणि जरी असलो तरी माझं नाव तिकडे काय म्हणजे एवढा आपण काय फेमस नाही. मी म्हटलं चला ट्राय करूया, एखाद दिवस चांगला असतो. अनिल कुंबळेचाही बॉल वळतो, आपला का वळू नये? मी आपलं काहीतरी केलं, तो लॅपटॉप चालू झाला. चालू झाल्यानंतर म्हटला कॉफी घेणार का? फुकटात मिळेल तर बामण का सोडेल? 5 म्हटलं. गंमत पुढे आहे, कॉफीचा घोट घेतला, त्यांनी पैसे दिलेले पाहिले. मी म्हटलं काय रे बाबा, या एअरपोर्टच्या लाऊंजमध्ये अमेरिकन आहेत, त्यांच्याकडे लॅपटॉप्स आहेत, तिकडे चायनी बसलेत, त्यांच्या हातात पामटॉप आहे, मंगोलियन आहेत, फ्रेंच आहेत, ब्रिटिश आहेत, तुझ्या देशाचे जर्मन बसलेले आहेत, त्यांच्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी महागडे इक्विपमेंट्स, गॅजेट्स आहेत, ते सगळं सोडून तू माझ्याकडे कसा आलास? माझ्याकडे तर काही लॅपटॉप नाही, पामटॉप नाही, मी तर आपल्या कोपऱ्यात बसलो होतो. मित्रांनो, त्यांनी उत्तर काय दिलं माहितीये? त्यांनी उत्तर दिलं, यू लुक्ड इंडियन. तू भारतीय दिसलास. म्हणजे बघा, जग आपल्याकडे काय नजरेनं बघतंय. परवा अमेरिकेला असताना हार्वर्ड विश्वविद्यालयाला भेट दिली, त्यावेळेला तिकडे हार्वर्ड मधला मेन अभ्यासक्रम MBAचा पाहिला, त्याच्यात मार्केटिंग, फायनान्स, अकाउंट्स, कॉर्पोरेट लॉ असे सगळे विषय होते. त्याच्या खाली एक विषय होता 100 मार्काचा, इंडिया. का अभिमानानं छाती भरून आली, आमचा देश अमेरिकन शिकतायत. म्हणजे ही जी मिडल क्लासची मोठी स्ट्रेंथ आता निर्माण होते, त्याच्या सवयी, त्याचे कन्झम्पशन